गेल्या दोन महिन्यात चांदीचे दर झपाट्यानं वाढले सध्या चांदीचा दर तब्बल सत्तर हजारच्या घरात गेल्यानं सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या आहेत यापुढेही चांदीचा दर वाढण्याची शक्यता आहे सध्या वायदे बाजारापेक्षा प्रत्यक्ष बाजारपेठेत कमी दरानं चांदी मिळू शकते अशा परिस्थितीत वायदे बाजाराचा अभ्यास करून आणि थोडीफार जोखीम पत्करून आर्थिक नफा मिळवता येईल मात्र त्यासाठी संयम असणं आवश्यक आहे गेल्या दोन महिन्यात सोन्या चांदीच्या दरात प्रचंड गतीनं वाढ झाली आहे दररोज दराचा नवा उच्चांक होतोय अशा वेळी सर्वसामान्यांमध्ये सोने चांदी दरवाढीबद्दल मोठी उत्सुकता आहे गेली काही वर्ष मंदीच्या सावटाखाली असलेलं जागतिक अर्थकारण लॉकडाऊनमुळं पूर्णपणे कोलमडून पडले अशा वेळीस नव्यानं उभा राहिलेले गुंतवणुकीचे माध्यम पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून त्यामध्ये गुंतवणूक करणं प्रचंड जोखमीचं बनले परिणामी सर्वसामान्य व्यक्ती पारंपरिक गुंतवणुकीच्या माध्यमांकडं वाढला आहे सोनं चांदी आणि शेतजमीन ही त्यातील प्रमुख गुंतवणुकीचे स्रोत आहेत सध्या अमेरिकन डॉलर आणि युरो प्रचंड दबावाखाली असल्यामुळं अर्थव्यवस्था कोलमडून पडणार अशी भीती व्यक्त होतीये विशेषतः अमेरिकेनं घेतलेल्या वारे कर वारेमाप कर्जामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलरचं मूल्य कमी होऊन डॉलरवर आधारित अर्थव्यवस्था अडचणीत येईल अशी भीती बड्या बँका आणि अर्थविश्लेषकांनी व्यक्त केली आहे त्यामुळे सोने चांदीकडे गुंतवणूक वाढली आणि दरामध्ये झपाट्यानं वाढ झाली अचानक आणि दररोज सोन्या चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागल्यानं वायदे बाजार आणि प्रत्यक्ष सराफ कट्ट्यावर मिळणाऱ्या सोन्या चांदीच्या दरात चांगलाच फरक पडलाय वास्तविक याला मार्केट स्प्रेड म्हटलं जातं वर पुढील काळात होणाऱ्या सौद्यांचा दर निश्चित होतो आणि त्यानुसार व्यवहार होतात सराब बाजारातील दराची अस्थिरता काही अंशी दूर करण्यासाठी आणि हेजिंग टूल म्हणून वापर करण्यासाठी वायदे बाजारात व्यवहार केले जातात पण गेल्या काही वर्षात सट्टारुपी व्यवहार जास्त होऊ लागलेत गेल्या आठवड्यात वायदे बाजारात प्रचंड उलथापालत झाली चांदीचा दर शहात्तर हजार रुपयांवरून एकसष्ट हजार रुपये प्रति किलो पर्यंत आला तर सोन्याचा दर छप्पन्न हजार रुपयांवरून एक्कावन्न हजार रुपये प्रति तोळा इतका खाली आला त्यानंतर पुन्हा या दोन्ही दरांमध्ये जोमान वाढ झाली या उलता सराफ व्यापारी सुन्न झाले असून प्रत्यक्ष खरेदी दर आणि एम दरात मोठी तफावत निर्माण झाली आहे मंगळवारी सराफी बाजारात चांदीचा दर चौसष्ट हजार रुपये होता तर एमसीएक्स वर एकाहत्तर हजार रुपयांनी सौदे होत होते आज सराफ कट्ट्यावर दर स्थिर होता पण एमसीएक्सवर एकोणसत्तर हजार रुपयांच्या आजूबाजूला होता अर्थ सराफी दुकानातून चांदीची प्रत्यक्ष खरेदी केली आणि वर त्याची विक्री केली तर प्रति किलो किमान पाच हजार रुपये फायदा होऊ शकतो मात्र त्यासाठी संयम आणि प्रतीक्षा करण्याची तयारी असली पाहिजे वायदे बाजारातील व्यवहार कायदेशीर आणि फायदेशीर होऊ शकतात पण त्यात वाहत जाऊन सट्टा खेळण्याची सवय लागता कामाने वायदे बाजारातील उलाढाली करताना नेमक्या काय अटी आहेत त्यातून कसा नफा मिळवता येईल हे पाहूया उद्याच्या भागात